खानापूर येथे बौद्ध विहारात कोरोना लसीकरण। खानापूर येथे आज कोरोना लसीकरण मोहीम खानापूर बौद्ध विहार या ठिकाणी राबवण्यात आली। यावेळी डॉक्टर मनीषा बुचडे, मुख्याध्यापक तानाजी ठोंबरे खानापूर, अंगणवाडी प्रवेशिका आशा मोरे, आरोग्य सेविका कोच तांबोळी, मदतनीस रेशमा कुलकर्णी, आशा वर्कर्स लतिका देसाई उपस्थित होत्या। या मोहिमेला नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला। आमचे प्रतिनिधी हबीब मुलानी यांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार, मी तानाजी प्रल्हाद ठोंबरे, वरिष्ठ मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा खानापूर, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। खानापूर तालुक्यामध्ये आदरणीय बिडूसाहेब संदीप पवार साहेब यांच्या आदेशान्वये या ठिकाणी आज आम्ही कोविड लसीकरणासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की शासनाने हा जो उपक्रम काढलेला आहे तो खूप चांगला आहे, की आपले दोन कोविड डोस हे पूर्ण झालेच पाहिजेत। येणाऱ्या नवीन कोविडच्या जंतुसंसर्गाला आपण बळी पडू नये यासाठी सर्व नागरिकांनी आणि जे पात्र लाभार्थी आहेत या सर्वांनी लसीकरण केलं पाहिजे। शासनाचा हा खूप चांगला स्तुत्य उपक्रम आहे, त्याला सर्व नागरिकांनी सहकार्य करा। आरोग्य विभागाला, शिक्षण विभागाला जे कर्मचारी तुम्हाला विनंती करत आहेत त्या विनंतीला मान देऊन आपण सर्व नागरिकांनी या लसीकरण मोहिमेचा फायदा घ्या। धन्यवाद। हॅलो, नमस्कार, मी सौ आशा गौतम मोरे, पर्यवेक्षिका विभाग खानापूर भाळवणी। तर आज इथं कोविड लसीकरण बौद्ध समाज मंदिर येथे कोविड लसीकरण सुरू आहे। तर यामध्ये प्रथम एक सेंटर म्हणजे प्रथम एकदा इथं डोस दिलेले आहेत, तर आता राहिलेल्या लाभार्थींनीही इथं डोस घ्यायचे आहेत। तर माननीय BDO साहेबांच्या अध्यक्षतेखाली बरेच उपक्रम या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सेंटर्स उभा केलेले आहेत। तिथं कोविडची पहिला आणि दुसरा डोस घ्यायचा आहे, तर जे आपल्या भागातील सर्व लोक आहेत त्यांनी कोविडचा पहिला दुसरा डोस घ्यावा अशी सगळ्यांना विनंती करते। आणि 100% लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या सहकार्यानं आम्ही जास्तीत जास्त लाभार्थी तो उपलब्ध करून कोविडची लस देण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे। नमस्कार, मी वैशाली टिंगरे खानापूर PSC मध्ये खानापूर उपकेंद्रामध्ये आशा वर्कर म्हणून काम करते। कोविडच्या लसीकरणासाठी फर्स्ट डोससाठी सुद्धा आम्ही येथे बौद्ध मंदिर येथे उपक्रम घेतला, त्याच पद्धतीने 84 दिवसाच्या फरकाने दुसरा उपक्रम आज 9/12/2021 रोजी घेतलेला आहे। त्यासाठी PSCचे MO, ANM, अर्धवेळ परिचर, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस आम्ही तत्परतेने उपस्थित राहून प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रत्येकाला बोलवून आणून लसीकरणाचा 100% करण्याचा प्रयत्न मनापासून करीत आहोत। माझे नाव सुवास जंबाजी धेंडे। आज खानापूर येथे बुद्ध विहार मंदिरामध्ये लसीकरण आहे। तर मी महाशिबीर व माझा आज पहिला डोस घेतलेला आहे मी। नमस्कार, मी सीमा पांडुरंग ठोंबरे, इथं खानापूर तालुक्यात समाज बौद्ध समाज मंदिरात शिबिर चालू आहे कोरोना लसीची। मी पहिला डोस घेतला, मला काही झालं नाही, म्हणून मी दुसरा पण डोस घ्यायला आला।